नमस्कार मित्रांनो, मी आहे संदीप आगाव आणि तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये ही फाईल आहे. तर सगुना कंपनीची फाईल आहे. तर तुम्हाला मी तिचा मॉर्टॅलिटी किती झाली, काय झाली, मला बरेच जण कमेंट करत होते की भाऊ मॉर्टॅलिटी सांगा, किती मर झाली, आज 34वा दिवस आहे, मग 34 दिवसापर्यंत पक्षी किती मेले किंवा किती प्रमाणात मर झाली, किती टक्के मर झाली, ह्या गोष्टी मला बरेच जण कमेंट करून विचारत होते. तर त्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे हा यूट्यूब चॅनलला. तर तुम्ही व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंटमध्ये सांगा की काय अडचणी असेल तर मी त्याचा व्हिडिओ बनवून टाकून जाईन किंवा माहिती तुम्हाला सांगत जाईन. तर तुम्ही बघू शकता ही फाईल आहे. तर तुम्ही बघू शकता ही फाईल आहे आपली 5000 पक्ष्याची म्हणलं होतं. फार्म आहे आपला, बागे पाठीमागे बघू शकता हा फार्म आहे. तर हे जे फार्म आहे त्याची फाईल आहे. तर ही बघू शकता ही सगुना कंपनीची फाईल आहे. तर बघू शकता 4287 पक्षी आपल्या फार्मवर आलेले होम पोल्ट्री फार्म. बघू शकता 4287 पक्षी आपल्या फार्मवर आलेले. तर ते तुम्हाला मर वगैरे दाखवतो कशा प्रमाणात असती किंवा फाईलच दाखवतो. हे बघा, या इथं आपले त्यांची पूर्ण माहिती दिली आहे, या साईटला पण माहिती दिली आहे, आठवड्या वाईज माहिती असते. तर तुम्ही बघू शकता. तर ही जी समजा फाईल आहे बघा, ही 7 दिवस आहे, हे 7 दिवसाचं पूर्ण कॅल्क्युलेशन असतं त्यांचं. तर काय वापरलं पाहिजे काय नाही ह्या गोष्टी पण इथे दिल्या जातात त्यांच्या पण. परत हे बघू शकता, ही 14 दिवसापर्यंत माहिती असती तर पूर्ण किती मर झाली त्या गोष्टी. तर आजपर्यंत किती मर झाली हे मी तुम्हाला दाखवतो. तर आज आपला कितवा दिवस आहे हे बघू शकता तुम्ही. आता हे दिलं ह्या गोष्टी, हे इथं बघू शकता मॉर्टॅलिटी दिली आहे बरोबर. ही मॉर्टॅलिटी बघू शकता टोटल तुम्ही. आणि टोटल मॉर्टॅलिटी बघायची असेल 28 दिवस कंप्लीट झाले आपल्या फॉर्म इथं. आता हे झालं 36वा दिवस, 35 दिवस कंप्लीट झाले आज. तर 35व्या दिवशी आपण पूर्ण लिहिली. तर चिक्स मॉर्टॅलिटी ही टोटल दाखवली इथं. तर किती पक्षी मेले आपल्या फॉर्मवर, ही मॉर्टॅलिटी बघू शकता. इथं नाही ती, इथं आहे. तर मॉर्टॅलिटी बघू शकता 200, आज 6 पक्षी मेले, काल 9 आहे आणि परदेशी 7 पक्षी असे आपली. तर असे आपले दररोजची मर होती. तर ती कशी असती तुम्हाला मी थोडं सांगतो, तुम्ही जवळ येऊन बघू शकता. तर ही फाईलवरती आपला दिवस चालू आहे 35वा. 35 दिवसाला आज 22/2 आहे बरोबर. तर 6 मर झाली, काल 9 झाली ती आणि परदेशी 7 झाली ती, त्याच्या आधी 3 झाली ती, त्याच्या आधी 2, त्याच्या आधी 3-4 अशी मर चालू आहे आपली 31 दिवसाच्या नंतरून बरोबर. जवळजवळ 4500 पक्षाच्या मध्ये बरोबर. टोटल मर झाली आहे 273 मर झाली आहे. 6.36% मर आपली झाली आहे. इथं बघू शकता तुम्ही नीट 6.36% मर झाली आहे. तर अशा पद्धतीनं आपली मर तर भरपूर झाली आहे. पण आता मी शेवटी रिझल्ट दाखवणार तुम्हाला की कसं प्रॉफिट होतो की लॉस होतो, की पोल्ट्री धंदा करायला पाहिजे की किती प्रमाणात प्रॉफिट होतो काय होतं, ह्या गोष्टी मी सगळ्या मी शेवटपत्र दाखवणार आहे. आजचा आपला 34 दिवस कंप्लीट झाले, आजचा आपला 35वा दिवस आहे. तर 35व्या दिवसापर्यंत आपण ज्या गोष्टी केल्यात, म्हणजे काय काय फीड वापरलं, कशा पद्धतीनं आपण हे केलं, काम केलं, काय केलं, मेडिसिन किंवा आपण पक्ष्यांना आपलं फीड का भांडे कशी वर घेतले किंवा काय केलं, कशासाठी का कोणत्या कोणत्या दिवशी काय काय केलं, कशी चिक गाड वगैरे, हे गोष्टी मी सगळं पूर्ण दाखवलेली माहिती. तर तुम्ही शेवटपत्र बघितलेलं आहे. तर आता तुम्हाला मी फाईल पण दाखवली किती मर झाली. तर जवळजवळ आपली मर झाली आहे 6.36%, म्हणजे 273 मर झाली आहे. एक 4287 पक्ष्यामधून आपली जवळजवळ 6.6% वरती मर झाली आहे. तर शेवटी किती रिझल्ट येतो, किती पेमेंट निघतं, कशा पद्धतीनं लॉस होतो की प्रॉफिट होतो, की किती चेक निघायला पाहिजे, किती चेक निघला, ह्या गोष्टी मी सगळ्या शेवटपत्र क्लिअर करणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर लाईक करा, म्हणजे पुढची सिरीज मी पूर्ण डिटेल तुम्हाला यूट्यूबवरती टाकी जाईल की कशा पद्धतीनं आपण काम करायला पाहिजे, कशा पद्धतीनं माहिती, सगळ्या गोष्टी, ह्या गोष्टी ज्या असतात माहिती कशी असती, किंवा मेडिसिन कोणतं वापरणार आहे, कशा पद्धतीनं आपलं तू पूस भुसा वगैरे पांगवला जातो, भिसा कुठून आणला जातो, ह्या सगळ्या गोष्टी मी पुढच्या लॉट आपला पुढचा जो नेक्स्ट व्हिडिओ टाकायला चालू करणार आहे त्याच्यामध्ये सगळी माहिती देणार. त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि ही आपली आज फाईल आहे, आज 35वा दिवस आहे आणि आपली एक 40-45 आतमध्ये लिफ्टिंग होणार आहे. तर त्या शेवटपर्यंत तुम्हाला दाखवणार आहे साईज किती आहे. तर उद्या आपला व्हिडिओ येणार आहे पक्ष्यांची साईज किती आहे 35वा दिवशी.
तर म्हणजे आजचा वजन ते उद्या जाणार आहे, तर मग उद्या मी दाखवणार आहे की किती सकाळून वजन घेऊन तर किती प्रमाणात आपला पक्षी वाढेल, त्याची साईज मी तुम्हाला सांगणार आहे. तर साईज तुम्ही बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आणि आपली सगळ्यात बऱ्याच जणांचा डाऊट होता की किती मर झालेली आपली किंवा किती प्रमाणात मर झाली आहे, तर तुम्हाला प्रॉफिट होतो का नाही ह्या गोष्टी क्लिअर करा, कारण पोल्ट्री धंदा एवढा सोपा नाही काय नाही, ह्या गोष्टी पण क्लिअर होणार आहे. तर तुम्ही शेवटपत्र बघा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम आहे किंवा ह्या गोष्टी तुम्ही टाका, ह्या गोष्टीची माहिती सांगा, ह्या गोष्टी आपण शेवटपत्र सांगत राहणार आहे. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. त्याच्यावरती पूर्ण आपला 45 दिवसाचा चॅलेंज आपण टाकेल, संदीप आगाव या नावाने सर्च करा, तुम्हाला व्हिडिओ भेटून जातील. तर धन्यवाद.